महिला सक्षमीकरणाच्या केवळ चर्चा न करता जिल्ह्यातील महिला सबलीकरणासाठी एक चळवळच भागीरथी महिला संस्थेनं सुरू केली आहे आर्थिक शारीरिक आणि मानसिक स्वसंरक्षण या सूत्रानुसार सक्षमीकरणाची ही चळवळ सुरू असून यात महिलांसह युवतींनीही सहभाग नोंदवलाय जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबातील महिला सक्षम होईपर्यंत भागीरथी संस्थेच्या माध्यमातून ही चळवळ सुरूच राहील असं प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती माडेक यांनी केलं बुदरगड तालुक्यातील तांबळेश्वर हायस्कूलमध्ये कळी उमलताना या प्रबोधनात्मक प्रसंगी त्या बोलत होत्या बुदरगड तालुक्यातील तांबाळे इथं तांबाळेश्वर हायस्कूलच्या वतीनं युवतींसाठी कळी उमलताना हा आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केला होता सौभाग्यवती अरुंधती महाडिके यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी डॉक्टर रूपा कुलकर्णी सरपंच शीतल कांबळे नंदकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सौभाग्यवती अरुंधती महाडिके यांचा सत्कार मुख्याध्यापक संतोष भोसले आणि सरपंच शीतल कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना सौभाग्यवती महाडिके यांनी छेडछाडीचा मुकाबला करण्यासाठी महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देऊन त्यांना सक्षम बनवण्याचं काम सुरू आहे युवतींसाठी कळी उमलताना हा उपक्रम गेली पाच वर्ष राबवला जातोय यात शालेय विद्यार्थिनींना मोफत नॅपकिन वाटप केले जातात तसंच शारीरिक बदलांविषयीची माहिती तज्ञांकडून देऊन त्यांच्या प्रश्नांचं निरसन करण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं खासदार धनंजय महाडिक यांना देशातील टॉप खासदार म्हणून घोषित केलंय त्याबद्दल खासदार महाडिक यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झालाय हा पुरस्कार अत्यंत मानाचा समजला जातो असं सांगितलं खासदार महाडिक यांनी मतदारसंघासाठी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची माहिती देऊन येत्या काळातही खासदार महाडिक यांना पाठबळा देण्याचं आवाहन केलं यावेळी प्रमुख पाहुण्या डॉक्टर रुपा कुलकर्णी यांनी युवतींना आरोग्यविषयक मार्गदर्शन केलं मुख्याध्यापक संतोष भोसले सहाय्यक शिक्षक प्रकाश प्रकाश सांडुगडे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला अश्रू लाड प्रवीण कदम विजय आदित्य युपी घुगरे प्रवीण पार्टे महेश पोवार प्रकाश देसाई शिवाजी बेळणेकर यांच्यासह महिला युवती मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या